त्यानंतर पुढील महिना अश्विन आणि दिवाळीचा आहे. दिवाळीविषयी किती बोलावं, त्यापेक्षा काय करावं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून दिवाळी हे लक्ष्मी प्राप्तीचं व्रत आहे. धनत्रयोदशी नवे वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस दिवाळीचा सोहळा असतो. या 5 दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व या ग्रंथात नमूद केलेलं आहे की गाय वासराची पूजा करण्यापासून आरंभ दिवाळीला होतो, त्याला गो वस्त्र पूजनम असं म्हणतात. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी. अजून लोकांना धन म्हणजे काय हे माहीतच नाही, ते पैसा अडका सोन्याला धन म्हणतात, ते नाही. तुमची स्वतःची प्रकृती हे उत्तम धन आहे आणि हे धन अबाधित राहावं म्हणून देवांचे वैद्य तथा डॉक्टर त्यांना धन्वंतरी म्हणतात. इथे जे डॉक्टर बसलेले आहेत त्यांना ठाऊक आहे, भारतातले सर्व डॉक्टर देवाच्या आधी धन्वंतरीचं पूजन करतात, नंतर डॉक्टर लोक रुग्णांना तपासतात, त्याला धन्वंतरी म्हणतात. आपलं आरोग्य अबाधित, सारं अबाधित. पुढचा दिवस चतुर्दशी, नरक चतुर्दशी. नरकासुराला ठार मारून 16,000 भगिनींची तुरुंगातून ज्यांनी सुटका केली ते भगवान श्रीकृष्ण, त्यांचा दिवस, त्याचा अनन्य साधारण महत्त्व. त्याच्या पुढचा दिवस दिवाळी. त्या दिवशी काय करावं? त्या दिवशी तुमच्याकडे दिलेलं श्रीयंत्र, कुबेरयंत्र, रुद्रयंत्र त्याचं पूजन करावं, त्यावर विष्णू लक्ष्मी कुबेर मंत्र म्हणावं. इथे मराठी अस्मितेत रोजच सांगितलं जातं. अशा पद्धतीत आपण दिवाळी साजरी करण्याचं महत्त्व आहे. दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा तथा पाडवा. त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे की सुवासिनी त्या दिवशी आपल्या प्रथम पतिदेवाचं पूजन करतात, औक्षण करतात, ओवाळतात. उजव्या अंगठ्यावर पायाच्या चरणतीर्थ घेतात, औक्षण करतात. हा सौभाग्यवृद्धीचा दिवस. दुसऱ्या दिवशी भाऊबीज. बहीण भावाचं हे पवित्र नातं, अजरामर राहावं म्हणून त्या दिवशी बहीण भावाची पूजा करते, औक्षण करून ओवाळते. असं हे दिवाळीचं 5 दिवसाचं महत्त्व हे शाळेत कोणी सांगणार नाही, कॉन्व्हेंटमध्ये कोणी शिकवणार नाही. हे मराठी अस्मितेत काम करणाऱ्या भगिनींना घराघरापर्यंत शिकवण्याला संधी आहे. म्हणून आपण या ग्रंथांचा लाभ सर्वसामान्य कुटुंबापर्यंत कसा पोहोचेल अशी आपण इच्छा ठेवावी. अब्जचंडी देशाच्या कल्याणासाठी जे आपण गेली 12 वर्ष करत आहोत, 100 कोटी पाठ, स्वामीचरित्र, सप्तशती, रुद्र आणि नवानवनाथ, हे जे देशावर आलेली संकट आहेत, देशांतर्गत संकट आहेत, ते राज्यकर्त्यांकडून निपटली जावी. ते कोणी असो राज्य करते, त्यांच्याकडून देशाचे व्यवहार सुरळीत व्हावेत, मानवजातीला देशातल्या सौख्य समाधान मिळावं म्हणून आपण हे करत आहोत. त्यानंतर सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल त्र्यंबकेश्वर अंतर्गत गेली 2 वर्ष OPD सेवा सर्वांसाठी मोफत चालू आहे. त्यानंतर सेवेकऱ्यांची जनगणना देशातली, राज्यातली, जगातली व्हावी म्हणून ऑनलाईन नावनोंदणी अभियान चालू आहे, जनकल्याण अभियान चालू आहे. यात आपला कृपया सहभाग असू द्यावा. इथे प्रशासकीय कामकाज काम करणाऱ्या सेवेकऱ्यांशी आपण संवाद साधावा. दर मंगळवारी शिशु संस्कार कार्यशाळा
रात्री 8 वाजता यूट्यूबवर घेतली जाते। बालकांवर संस्कार करणं खूप गरजेचं आहे। संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल। आपण देशात राहणारी माणसं आहोत म्हणून देश आणि धर्म या नाण्याच्या बाजू आहेत, आणि या टिकून ठेवण्यासाठी आपणाला खूप मेहनत करावी लागते आणि संस्कार करावे लागतात, तरच हे शक्य आहे। तर अशा पद्धतीने आपण या कार्याअंतर्गत देशभरात जगात 70 देशांमध्ये या कार्याला खूप मागणी आहे, उलट आपणच कमी पडत आहोत पोचायला।